नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 5वीच्या मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण उपयोजित लेखन विभाग आज शिकणार आहोत. म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, हो ना बाळांनो? उपयोजित लेखन विभाग, ज्याला आपण इंग्रजीमध्ये रायटिंग स्किल असं म्हणतो, त्यातला एक खूप छान मस्त मजेशीर असा प्रकार आज आपण शिकणार आहोत, तो आहे कथा लेखन. कथा, कथा म्हणजे गोष्ट. बाळांनो, तुम्ही लहानपणापासून गोष्ट ऐकलेली आहे, बरोबर ना? गोष्टी तुम्ही ऐकता, वाचता, आई आजी तुम्हाला गोष्टी सांगते. या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत? तर पऱ्यांच्या गोष्टी आहेत, साहस कथा आहेत. तुम्हाला शिवाजीबाईंच्या गोष्टी ऐकायला खूप आवडतात, तशा शौर्य कथासुद्धा आहेत. हिसाब निधीतल्या गोष्टी आहेत, प्राण्यांच्या गोष्टी आहेत. आता या गोष्टींमधून आपल्याला नेहमीच आपण काय केलं पाहिजे आणि काय करू नये याचा बोध मिळतो. या बोधपर कथा आहेत. आपल्याला सगळ्या गोष्टींमधून काही ना काहीतरी एक चांगला सुविचार मिळतो, चांगलं कसं वागायचं ते कळतं, एक उपदेश मिळतो. या कथा तुम्हाला सगळ्यांना ऐकायला खूप आवडतात. आता आपण आपल्या मराठी विषयामध्ये उपयोजित लेखन विभागामध्ये, म्हणजे रायटिंग स्किलमध्ये, कथा लेखन कसं करायचं, या कथा ज्या आहेत, या गोष्टी ज्या आहेत, त्या लिहायच्या कशा, ते बघणार आहोत. मुलांनो, मी पुन्हा एकदा सांगते, उपयोजित लेखन विभाग म्हणजे रायटिंग स्किल, याच्यामध्ये ना आपण निबंध लेखन करतो, त्यानंतर पत्र लेखन करतो, उतारा आकलन, अपठित उतारा आकलन असतं, आणि चौथा प्रकार आहे कथा लेखन. ओके, तर त्यापैकी आपण आता कथा लेखन, स्टोरी रायटिंग बघणार आहोत. बच्चों, हम आज कथा कैसे लिखी जाती है ये सीखेंगे. कथा मतलब स्टोरी. स्टोरी तो सबको पसंद है, बहुत अच्छा लगता है कथा सुनना, कहानियाँ सुनना. पर वो लिखते कैसे हैं, उस बारे में हम आज यहाँ पे थोड़ी सी जानकारी लेने वाले हैं. आपल्याला एका छोट्याशा गोष्टीपासून सुरुवात करायची आहे. ही गोष्ट आपल्याला पुस्तकात दिलेली आहे, ती कशाप्रकारे आपल्याला त्याचं लिखाण करायचं आहे ते बघणार आहोत. गोष्टींचे प्रकारसुद्धा वेगवेगळे आहेत. आपल्याला कथालेखन जे करायचं आहे, या कथालेखनातसुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे तो रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरून गोष्ट पूर्ण करा, हा एक प्रकार. आणि दुसरा प्रकार आहे तो आपल्याला मुद्दे दिलेले असतात, पॉइंट्स दिलेले असतात, त्या मुद्द्यांवरून गोष्टी लिहाव्या लागतात. काही वेळेला चित्रकथासुद्धा आहेत. बघा, आपल्या पुस्तकामध्ये आपली दुसरी गोष्ट जी आहे ससांची, ते ससांची गोष्ट, हत्ती आणि ससा आहे त्या गोष्टीमध्ये, ती आपल्या चित्रस्वरूपामध्ये होती, चित्र दिलेली आहेत, आणि त्या चित्रांवरून आपल्याला ती गोष्ट तयार करायची आहे. म्हणजे चित्रस्वरूपामध्ये आपल्याला गोष्टी लिहिता येतात. तुम्हाला कॉमिक्स माहीत आहेत ना, वेगवेगळे कॉमिक्स तुम्ही वाचता, ते कॉमिक्समध्ये काय आहे, कॉमिक्स म्हणजेच गोष्टीच आहेत, पण त्याच्यामध्ये तुम्हाला चित्रस्वरूपात गोष्टी दिलेली आहे. दुसरा प्रकार आहे आपला मुद्द्यांवरून गोष्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट्स दिलेले असतात, त्या पॉईंट्सवरनं तुम्हाला त्या पॉईंट्स आणखीन वाढवत न्यायचे आहेत आणि त्याच्या स्वरूपामध्ये, त्या गोष्टी स्वरूपामध्ये मांडायचे आहेत. आपण आता हा एक छोटा सोप्पा प्रकार बघणार आहोत, तो आहे शब्द भरून गोष्ट पूर्ण करायची. आपल्याला जसं फिल इन द ब्लँक्स आपण एक्झामला देतो किंवा आपल्या नोट्समध्ये असतात, त्याच्या स्वरूपामध्ये गोष्ट दिलेली आहे आणि त्या गोष्टीमध्ये शब्द आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिलेले आहे,
त्या ब्रॅकेटमधले शब्द आपल्याला तिथे घालायचे आहेत. योग्य शब्द तिकडे घातला की ते वाक्य अर्थपूर्ण तयार होणार आहे आणि असे आपल्याला ती गोष्ट पूर्ण करायची आहे. आपण सुरुवात करूया. आपल्याला प्रश्न दिलेला आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरून गोष्ट पूर्ण करा. गोष्टीला नावसुद्धा दिलेलं आहे, सिंह आणि बेडूक. सिंह म्हणजे लायन, बेडूक म्हणजे ज्याला हिंदीमध्ये मंडूक म्हणतात, फ्रॉग म्हणतात इंग्रजीमध्ये, तो फ्रॉग. आता सिंह आणि बेडकाची गोष्ट काय आहे ती आपण पुढे बघणार आहोत. त्या गोष्टीमध्ये जे फिल करायचं आहे, आपल्याला जे भरायचे शब्द आहेत ते ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत. सिंहाला, त्यानंतर बेडूक, मग प्राणी, सिंह, जंगलात, गर्जना, पुढारी, आवाज, पाय आणि वेगाने हे शब्द आपल्याला त्या गोष्टीमध्ये भरायचे आहे. आपण बघूया काय करायचं पुढे ते. बघा, अशी गोष्ट तुम्हाला दिलेली आहे आणि त्या गोष्टीमध्ये आपल्याला शब्द भरायचे आहेत. आता एका जंगलात एक सिंह राहायचा, एक डॅश राहायचा. त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या डॅश राहायला गेला. एकदा सिंह मोठ्याने गरजला, गरजला म्हणजे त्याची गर्जना जी आहे, ओरड, त्याचं ओरडणं, त्याला गर्जना म्हणतात. तो गरजलेला आहे. त्या जंगलात अनेक डॅश व पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते. त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते. त्यांचा बेडूक डॅश म्हणाला, कोणीतरी मोठा आवाज काढत आहे. आता मीही मोठा आवाज काढतो. बेडकाने मोठा आवाज काढला. डॅश हा आवाज नवीन होता. सिंहाला वाटले, कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे, आपण सावध राहिले पाहिजे. सिंहाने आपली डॅश थांबवली. तो शांत उभा राहिला. डॅश मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला. सिंहाने त्याला पाहिले व त्याचा डॅश ऐकला. सिंह डॅश पुढे सरकला. सिंहाने बेडकाच्या डोक्यावर डॅश दिला. बेडूक गयावया करू लागला. सिंहाने त्याला सोडून दिले. मुलांनो, इथे प्रत्येक वाक्यामध्ये इथे डॅश मी म्हटलेलं आहे, तिथे आपल्याला फील करायचे शब्द भरायचे आहे. ओके, आता हे शब्द कोणकोणते आहेत तर आपल्याला ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेले आहेत त्यापैकी शब्द भरायचे आहे. सिंहाला आहे, बेडूक आहे, प्राणी, सिंह, जंगला, गर्जना, पुढारी, आवाज, पाय आणि वेगाने हे शब्द आपल्याला तिथे भरायचे आहेत. हे शब्द भरल्यानंतर आता इथे आम्ही आधी ओरली सांगते, मग पुढे आपण ती गोष्ट पूर्ण बघूया. ओके, एका जंगलात एक सिंह राहायचा. एका जंगलात एक सिंह राहायचा. ओके, त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला. आणि तो नव्या जंगलात इथे सिंहाचं डॉट दिसत नाही आहे, त्या रेषेवरती आलेलं आहे. बरोबर. एकदा सिंह मोठ्याने गरजला. त्या जंगलात अनेक प्राणी व पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते. त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते. त्यांचा बेडूक पुढारी. म्हणाला, कोणीतरी मोठा आवाज काढत आहे. आता मीही मोठा आवाज काढतो. बेडकाने मोठा आवाज काढला. सिंहाला
हा आवाज नवीन होता. नेक्स्ट पेज बघूया. सिंहाला वाटले आपल्याला कोणीतरी आव्हान देत आहे, आपण सावध राहिले पाहिजे. सिंहाने आपली गर्जना थांबवली, तो शांत उभा राहिला. बेडू मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला. सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला. सिंह वेगाने पुढे सरकला. सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला. बेडू गयावया करू लागला. सिंहाने त्याला सोडून दिली. मुलांनो, ही गोष्ट तुम्ही आता बघितली. आता हे शब्द आपण जेव्हा त्या फिल इन द ब्लँक्स म्हणजे आपल्याला गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत, रिकामी जागा दिलेली आहे, तिथे भरल्यानंतर कशाप्रकारे ही गोष्ट दिसेल ते आपण पुढे बघूया. बघा, ही गोष्ट अशी दिसणार आहे. सिंह आणि बेडू गोष्टीचं नाव दिलेलं आहे. गोष्टीला नेहमी नाव देऊनच गोष्ट द्यायला सुरुवात करायची आहे. ओके. एका जंगलात एक सिंह राहायचा. त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला. एकदा सिंह मोठ्याने गरजला. त्या जंगलात अनेक प्राणी व पक्षी तसेच काही बेडूकही राहत होती. त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते. त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला, कोणीतरी मोठा आवाज काढत आहे, आता मीही मोठा आवाज काढतो. बेडकाने मोठा आवाज काढला. तेथे लाल रंगात जे दिसत आहेत ते आपण मगाशी लिहिलेले शब्द आहेत. सिंहाला हा आवाज नवीन होता. सिंहाला वाटले कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे, आपण सावध राहिले पाहिजे. सिंहाने आपली गर्जना थांबवली, तो शांत उभा राहिला. बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला. सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला. सिंह वेगाने पुढे सरकला. सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला. बेडूक गयावया करू लागला. सिंहाने त्याला सोडून दिले. अशा प्रकारे आपण त्या रिकाम्या जागा ज्या होत्या त्या भरून ही गोष्ट सुंदर अशी तयार केलेली आहे. हा एक प्रकार आपल्याला आज शिकायला मिळालेला आहे. हा नवीन प्रकार आहे, सोपा आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक होमवर्कमध्ये गोष्ट लिहायची आहे. बच्चों, हमने अभी फिल इन द ब्लँक्स टाइप एक स्टोरी कैसे लिखी जाती है ये सीखी. मैंने पहले आपको जो दिखाया, स्लाइड दिखाया था, वहाँ पे जो फिलअप थे, जहाँ ब्लैंक्स थे, वहाँ पे हमने कैसे वो शब्द लिखने हैं वो सीखे. और उसके बाद अभी यहाँ पे हम वो शब्द लिखने के बाद ये स्टोरी कैसे दिखी ये हमने देखा है. तो इसी तरह से आपको स्टोरी कंप्लीट करनी है. एक होमवर्क के लिए मैंने स्टोरी दी है, वो आप समझ लीजिए. उसमें भी ऐसे ही वर्ड्स दिए हुए हैं, वो वर्ड्स डाल के आपको स्टोरी पूरी करनी है. ओके. होमवर्क के लिए स्टोरी है स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे होमवर्क. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहून गोष्ट पूर्ण करा. जो ब्रैकेट में वर्ड्स दिए गए हैं वो वर्ड्स को लिख के स्टोरी कंप्लीट करनी है. वर्ड्स है दगड़ू, पक्ष्यांना, शहरात, कबूतरे, झाडाखाली, जाळे, कबूतरांचा, तांदळाचे, शिकाऱ्याच्या, जाळ्यातून, म्हाताऱ्या, आकाशात आणि कबूतरे. आता इस स्टोरी को भी नाम दिया है, गोष्टीला नाव दिलेलं आहे एकीचे बळ. ही गोष्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे.
टाके जिथे योग्य वाटेल तिथे तुम्ही हे शब्द ज्या ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेले आहेत ते शब्द तिकडे लिहायचे आहेत आणि गोष्ट पूर्ण करायची आहे. रामपूर गावात डॅश शिकारी राहत होता. तो डॅश जाळ्यात पकडून नेऊन विकत असे. एकदा त्याच्याकडे कबूतरांची मागणी आली होती म्हणून तो गावातील एका झाडाजवळ डॅश पकडण्यासाठी गेला. त्याने डॅश तांदळाचे दाणे टाकून डॅश पसरून ठेवले. झाडावर डॅश थवा आल्यावर त्यांना खाली डॅश दिसले. ते टिपण्यासाठी आलेली कबूतरे डॅश जाळ्यात अडकली. कबूतरांनी डॅश बाहेर पडण्याची खूप धडपड केली तेव्हा एका डॅश कबूतराने त्यांना जाळ्यासकट डॅश ओढण्याचा सल्ला दिला. सगळी डॅश जाळ्यासकट उडाली आणि शिकारी डोक्याला हात लावून बसला. मुलांना मी तुम्हाला होमवर्कला गोष्ट दिलेली आहे, तुम्ही लिहायचा नक्की प्रयत्न करा. तुम्हाला ते शब्द फक्त तिथे टाकायचे आहेत. थोडक्यात मी सांगते. रामपूर गावात दगडू शिकारी राहत होता. तो पक्ष्यांना जाळ्यात पकडून शहरात नेऊन विकत असे. तर तुम्हाला इथे सोप्पा थोडंसं दिलेलं आहे. हे जे शब्द ज्या सिक्वेन्सने मी लिहिलेले आहेत ते शब्द त्याच सिक्वेन्सने तुम्हाला या गोष्टीमध्ये लिहायचे आहे. ते म्हणजे तुम्हाला चुकणार नाही. एकदा त्याच्याकडे कबूतरांची मागणी आली होती म्हणून तो गावातील एका झाडाजवळ कबूतरे पकडण्यासाठी गेला. त्याने बघा इथे काय दिलेलं वाक्य, झाडाखाली. त्याने झाडाखाली तांदळाचे दाणे टाकून जाळे पसरून ठेवले. झाडावर कबूतरांचा थवा आल्यावर त्यांना खाली तांदळाचे दाणे दिसले. ते टिपण्यासाठी आलेली कबूतरे काय दिले बघा, शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकली. कबूतरांनी जाळ्यातून बाहेर पडण्याची खूप धडपड केली तेव्हा एका म्हाताऱ्या कबूतराने त्यांना जाळ्यासकट आकाशात उडण्याचा सल्ला दिला. सगळी कबूतरे जाळ्यासकट उडाली आणि शिकारी डोक्याला हात लावून बसला. आता ही गोष्ट मी तुम्हाला शब्द भरून सांगितलेली आहे. ते शब्द तुम्ही या वाक्यांमध्ये लिहा आणि गोष्ट पूर्ण करा. बघा प्रयत्न करून, खूप छान वाटेल. ही आपली एक छोटीशी सुरुवात आहे. नंतर पुढे आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टी लिहायच्या आहेत. धन्यवाद.